या बातमीचे प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल सोलापूर। राज्य सरकारने राज्य परिवहन महामंडळातील सन 2019 पासून प्रलंबित असलेल्या 336 एसटी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात नियुक्त्या देऊन आपल्या कामाची चुणूक दाखवली। सकल मराठा समाजाच्या वतीने याचे स्वागत करण्यात आले। तर यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हा प्रमुख तुकाराम मस्के, माजी परिवहन सभापती राजन जाधव, सकल मराठा समाजाचे माऊली पवार, गणेश डोंगरे, सचिन तिकटे, मराठा सेवा संघाचे प्रशांत पाटील, विकास कदम, नागेश चव्हाण यांच्यासह नवनियुक्त उमेदवार यावेळी उपस्थित होते। एसटी महामंडळात 2019 पासून कर्मचारी भरतीची प्रक्रिया रेंगाळत होती। ट्रेनिंग नंतरही सोलापूर विभागातील युवकांना 3 वेळा मेडिकल द्यावी लागली होती। या प्रश्नावर सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं। तर माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्यांचा प्रश्न लावून धरला होता, त्यामुळे मराठांसह इतर सर्व समाजातील 336 जणांना 4 टप्प्यात नियुक्त्या मिळाल्या। त्याचा जल्लोष आज सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला होता। तर यावेळी पुतळ्यांवर पुष्पवृष्टी करत, हल्ल्या लावून, फटाके फोडत, पेढे वाटून सरकारच्या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं। खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब व राज्य मंत्रिमंडळाने जो एक चांगला निर्णय घेतला त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं मनापासून खूप खूप धन्यवाद मानतो। कारण ज्या मुलांचं भवितव्य संपूर्ण अंधारात गेलं होतं, 19 पासून 3 वेळा त्या मुलांना ट्रेनिंगला पाठवलं गेलं पण त्यांना कुठेही ऑर्डर दिली गेली नाही शासनामध्ये, आणि अशा वयात आलेल्या मुलांना ऑर्डर नसल्यामुळं कित्येक लोकांना वेगवेगळ्या अडचणीला सामोरं जाऊन आज त्यांचं भविष्य अंधारात असताना एक चांगला निर्णय राज्य सरकारने घेतला। आज सोलापूर विभागामध्ये 336 मुलांना गेल्या महिनाभरामध्ये राज्य सरकारने जी ऑर्डर दिली त्याच्यामुळं मी राज्य सरकारचं मनापासून अभिनंदन करतो। असेच निर्णय राज्य सरकारकडनं, एकनाथजी शिंदे साहेबांकडनं अपेक्षित आहेत, आणि ते ज्या पद्धतीनं धाडसाने निर्णय घेतात त्याच्यामुळं एक विकासमुख असे मुख्यमंत्री म्हणून त्यांची आज राज्यामध्ये ओळख होत असताना खऱ्या अर्थानं आम्हाला तर मनाला खूप आनंद होत आहे। पण आज मी त्या मुलांकडनं, कारण मी त्यांच्याशी बोलत असताना त्यांच्या व्यथा ऐकलेत, गेल्या कित्येक वर्षात त्या मुलांना ऑर्डर नसल्यामुळं मुलांची लग्न तुटण्याचे सुद्धा प्रकार झालेले, अशा परिस्थितीत जो निर्णय आणि आधार दिला त्याबद्दल मी राज्य सरकारचं आणि मुख्यमंत्री साहेबांचं मनापासून अभिनंदन करतो। या नोकरीत लागलेल्या सर्व मुलांनी आपली जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने ते निभावतील आणि महाराष्ट्राच्या या जनतेची सेवा त्यांच्या हातून नक्की घडेल अशी मी सर्वांना शुभेच्छा देतो। आज जो आपण हा इथं जल्लोष पाहत आहोत, छत्रपती शिवरायांना अभिवादन करून माझे तमाम ड्रायव्हर, कंडक्टर, जे वाहन चालक या आज एस टी महामंडळात सर्व्हिसला लागले आहेत त्याचं पूर्ण क्रेडिट युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी जे आझाद मैदानामध्ये आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाचं आज फलित आहे। या मुलांसाठी हे मुलं दिवस रात्र संभाजीराजेंना मेसेज करत होते, फोन करत होते, आणि मागच्या सरकारनं हे गाऱ्हाणं ऐकलं नाही, या सरकारनं हे गाऱ्हाणं ऐकलं। 2019 साली शिवलेले अंगावरचे ड्रेस आहेत, हे परत अंगावर घालतील का नाही घालतील अशी अवस्था होती। या शासनाने यांना न्याय दिला। सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांच्या पूर्ण मंत्रिमंडळाचा आभार मानतो। तुम्ही असाच निर्णय शिवस्मारकाचा, असाच निर्णय मराठा आरक्षणाचा घ्या। येणाऱ्या इलेक्शनला आम्ही पूर्ण ताकदीने शिव मराठा समाज या सरकारच्या पाठीमागे उभा केल्याशिवाय गप्प बसणार नाही। सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व ISO नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल। 24 तास मेडिकल औषधांची सुविधा, सुसज्ज महिला वार्ड, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे ICU, ऑपरेशन थिएटर, बालरोग विभाग, प्रसूती रूम,
हाय टेक्नॉलॉजीचे एक्सरे रूम, सोनोग्राफी, अत्याधुनिक आयसीयू विभाग आणि 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस ही. आमचा पत्ता प्लॉट नंबर 10 मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर.